नमस्कार मित्रांनो, मी आहे सुमेध पोपलवार सर. तुम्ही पाहत आहात जनरल स्टडी स्पर्धा परीक्षा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, 8व्या वर्गाचा बहुपदीचा भागाकार पार्ट 2 हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे. बहुपदीचा भागाकार कसा करावा हे मी तुम्हाला या ठिकाणी आज शिकवणार आहे. तर 8वी एनएमएमएस, 8वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, त्याचबरोबर इतर अनेक नोकर भरतीच्या परीक्षेमध्ये बहुपदीच्या भागाकारावर प्रश्न येत असतात. तर हे प्रश्न सोडवायला सोपे असतात. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे बहुपदीचा भागाकार कसा करावा ते तुम्हाला समजेल. तर आपण पाहूया की भागाकार हा कसा करायचा. तर 10वा पाठ आहे बहुपदीचा भागाकार, 8व्या वर्गाचं गणितातील आणि सराव संच 10.1 आहे. यापूर्वी आपण सुरुवातीची 4 उदाहरणं घेतलेली होती, आता आपण शेवटची 4 या ठिकाणी घेतलेली आहेत, 7, 8, 9 आणि 10 क्रमांकाची. तर ही कशी सोडवायची पहा. 7 नंबरचं गणित आहे, 2y² + 4y² + 3/2y. तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी घातांकांच्या नियमाचा पण वापर होतो, त्याचबरोबर धनऋण संख्येचा गुणाकार तुम्हाला यावा लागतो. भागाकार ही गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया असते. तर पहा, आता आपण पाहायचं आहे की 2y² या संख्येला कोणत्या संख्येने गुणल्याच्या नंतर गुणाकार हा धन 2y² येतो ते आपल्याला शोधून काढायचं आहे. तर 2y² हा गुणाकार येण्यासाठी आपल्याला याला गुणावं लागेल वायनी. 2y² * y = याचा गुणाकार येईल 2y². कारण फा घातांकाच्या नियमानुसार वाय पायासारखा आहे, वाय पायासारखा आहे, घातांक घातांकाची बेरीज होईल. याचा घातांक 2 आहे, वायचा घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे, 2 आणि 1 = 3 हे येईल. आणि याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे, 2 × 1 = 2 असं होईल. तर या ठिकाणी 2y² आपण वाय ने गुणलं तर गुणाकार हा अधिक 2y² येतो. दोघाची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करणे म्हणजे काय, पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे, म्हणजे पहिल्या संख्येमध्ये त्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे असते. तर एका संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे त्या पहिल्या संख्येमध्ये त्याची विरुद्ध संख्या मिळवणे असते. या नियमानुसार आपण हे वजाबाकी करत असताना याचं चिन्ह चेंज करतो. याचं 2y² चिन्ह आहे, धन आहे, ते आपण करू ऋण वजाबाकी करत असल्यामुळं. आणि धन आणि ऋण या संख्येची बेरीज 0 येते हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर समोरचे खाली घेऊया, +4y². तर पाहता 2y² या संख्येला कोण्या संख्येने गुणल्याच्या नंतर गुणाकार हा 4y² येतो ते आपण शोधून काढायचं आहे. 2y² * कोणती संख्या बरोबर गुणाकार येईल 4y². तर 2 × 2 = 4 येते, म्हणजे इथं 2 संख्या पाहिजे. आणि y² येण्यासाठी फक्त 2 बसा. इथं वाय जर आपण परत घेतला तर y² होईल, त्यामुळे फक्त 2 ने गुणलं तर गुणाकार हा 4y² येतो. तर आपल्याला +4y² गुणाकाराला पाहिजे, म्हणजेच आपल्याला +2 या ठिकाणी गुणावं लागते. म्हणून +2 घेतले, या दोघांचा गुणाकार केला आपण 4y² अधिक आलेला आहे. आणि आपण वजाबाकी करताना चिन्ह चेंज करतो, धन ऋण बेरीज येईल 0, समोरचे घेतले आपण खाली +3. तर या ठिकाणी पहा, चलाचा घातांक या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 1 आहे आणि चल पण नाही, त्यामुळे या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपलेली आहे, बाकी उरले 3. तर याचा भागाकार आलेला आहे y + 2, बाकी उरली 3. त्यानंतर पाहूया आपण 8 नंबरचं गणित. 8 नंबरचं गणित या ठिकाणी असं आहे पहा, 21x² + 14x² + 7x / 7x³. 7x² आपल्याला या राशीला भागायचा आहे. तर पहा, आपल्याला काय शोधायचं आहे या ठिकाणी, 7x³ कोणत्या संख्येने गुणल्याच्या नंतर गुणाकार हा 21x² येतो. तर 7 आणि 3 * 21 येतो. आणि x² 4 होण्यासाठी या ठिकाणी x घ्यावा लागेल, म्हणजेच घातांकाच्या नियमानुसार गुणाकारामध्ये घातांक घातांकाची बेरीज, याचा 3 आणि याचा घातांक 1, दोघांची बेरीज 4 येते. म्हणून 3x ने गुणावं लागेल. हे 3x ने गुणला आपण गुणाकाराला
21 एक्सचा घातांक 4 दरवाजाबाकी करताना चिन्ह चेंज केली दोघाची बेरीज येईल 0 वरचे खाली घेतले वजा 14 एक्सचा वर्ग हा आपण खाली घेतला तर पहा भाजकाचा घातांक या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी भाज्याचा घातांक 2 आहे म्हणजे जर का भाज्याचा घातांक भाजकाचा घातांकापेक्षा भाज्याचा घातांक लहान आला असेल तर त्या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण होते म्हणजे या ठिकाणी 14 एक्स चा वर्ग अधिक 7 एक्स हे बाकी उरले शिल्लक राहिले तर याचा भागाकार आलेला आहे 3 एक्स आणि बाकी उरलेली आहे वजा 14 एक्स वर्ग अधिक 7 एक्स त्यानंतर पाहूया आपण 9 नंबरचं गणित 9 नंबरचं गणित असं आहे पहा दोन एक्स चा वर्ग भागिले 6 एक्स चा पाचवा वजा 4 एक्स चा चौथा अधिक 8 एक्स चा घन अधिक 2 एक्स चा वर्ग तर भागाकार करूया 2 एक्स न कोणत्या 2 एक्स ला कोणत्या संख्येने गुणल्याने गुणाकार हा 6 एक्स चा पाचवा घात येतो पहा तर 2 न जर आपण 3 2 ला गुणलं तर गुणाकार व्यतिरिक 6 येतो आणि एक्सचा वर्ग म्हणजे याला गुणावं लागेल एक्सच्या घनाने म्हणजे हे 2 आणि हे 3 घातांक एक्सचा 5 होईल तर हे आलेलं आहे 6 एक्सचा घातांक 5 दोघाची वजाबाकी करूया येईल 0 वरचा खाली घेतला वजा 4 एक्सचा घातांक 4 तर 4 एक्सचा घातांक 4 येण्यासाठी 2 एक्सला कोणत्या संख्येने गुणावं लागेल तर गुणाकार हा आपला वजा 4 एक्स यावा लागतो म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वजा 2 एक्सच्या वर्गाने गुणावं लागेल गुणाकार केला वजा 4 एक्सचा घातांक 4 आला चिन्ह चेंज करू वजाबाकी करताना याची बेरीज येईल मग 0 समोरचे आपण खाली घेतले अधिक 8 एक्सचा घन तर पहा 2 एक्स वर्गाला कोण्या संख्येने गुणल्याने 8 एक्स येईल 2 गुणिले 4 होते तर अधिक 8 एक्स पाहिजे म्हणजे 4 न गुणावं लागेल एक्सचा घन याचा आहे म्हणजेच 4 एक्स न गुणावं लागेल तर गुणाकार केला 4 दोन्ही 8 एक्सचा घन चिन्ह चेंज केलं धन ऋण बेरीज 0 येईल समोरचे खाली घेतले अधिक 2 एक्सचा वर्ग तर 2 एक्सचा वर्गाला कोण्या संख्येने गुणल्याने 2 एक्स वर्ग येईल तर 1 न गुणावं लागेल 1 न गुणलं की गुणाकार त्याच संख्या एवढा येतो हा गुणाकार येईल 2 एक्सचा वर्ग चिन्ह चेंज केलं याची बाकी येईल 0 तर बाकी 0 आलेली आहे भागाकार आलेला आहे 3 एक्सचा घन वजा 2 एक्स वर्ग अधिक 4 एक्स अधिक 1 तर यानंतर पाहूया 10 नंबरचं गणित तर मित्रांनो तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे प्रत्येक प्रश्न तुमचा या ठिकाणी सुटेल तर 10 नंबरचं गणित आहे पहा 25 एम चा घातांक 4 वजा 15 एम चा घन अधिक 10 एम अधिक 8 भागिले 5 एम चा घन तर 5 एम च्या घनानं आपल्याला या राशीला भागायचं आहे तर 5 एम च्या घनाला कोण्या संख्येने गुणल्यानंतर गुणाकार 25 एम चा चौथा येतो तर 5 गुणिले 5 25 येतात आणि एम चा घन आणि गुणिले एम बरोबर एम चा चौथा येतो 25 एम चा चौथा गुणाकार आला वजाबाकी केली 0 आली वरचे खाली घेऊया 15 एम चा घन तर पहा 5 एम च्या घनाला कोण्या संख्येने गुणावं लागेल म्हणजे गुणाकार वजा 15 एम चा घन येईल तर गुणावं लागेल वजा 3 ने म्हणजे गुणाकार वजा येईल एक धन संख्या आणि ऋण संख्या गुणाकार वजा येईल वजा 15 एम चा घन वजाबाकी करताना चिन्ह चेंज म्हणून याचा अधिक येईल या दोघांची बेरीज येईल 0 आता पहा इथं एम चा घातांक इथं 3 आहे भाजकाचा इथं लहान आहे म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपलेली आहे हे अधिक 10 एम अधिक 8 उरलेली आहे बाकी हे आहे याची बाकी आणि भागाकार आलेला आहे 5 एम वजा 3 तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही बहुपदीचा कोणताही भागाकार हा व्हिडिओ जर काळजीपूर्वक पाहिला तर पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.